सासूबाई तुम्ही सांगा तुमच्या सुनेबद्दल, आधी कशी आहे सून, काय आहे? खूप चांगली आहे, आल्यापासून तिने खूप सपोर्ट केला मला, सुख दुःख सगळं समजून घेते. कधी कधी येतो जरा झटका येतो, पण ते त्याच्यामध्ये मी आवरून घेते. मुलीसारखी ठेवलेली आहे तिला मी, आणि तिचे आई वडील आम्ही एकच चाळीत राहिले. पण जशी आली तिला कधी दुःख नाही दिलं मी, आणि तिने पण मला भरपूर साथ दिली. मी वडाळ्याला राहिले होते 6 वर्ष झाले मी इथं आले, पण सगळं हँडल करते. कौतुक करताय, बरं वाटतंय ऐकून. आणि तुम्ही काल यायचं म्हणून तर तिने आम्हाला रात्रभर झोपा येऊ नाही दिल्या. रात्रभर तिला झोपण्याबाई म्हणलं चक्कर येऊन पडशील, शांत घे जेव आणि पोट भरून तू भाऊंना बघ. एवढी कालपासून खुश होती, एवढी खुश होती. बरं अजून कोण कोण यांच्याबद्दल सांगणार आहे बोला. ती माझ्यासोबत नंदे, मी नणन आणि ती वहिनी असं कधीच नाही राहिली. जे बालपणाचं आमचं होती मैत्रीपणा तो अजूनपर्यंत तिने ठेवला. हर गोष्टीला ती मला मध्ये घेते, मला कधीही विसरत नाही. मला तिची गोष्ट खूप आवडते. माईक तुम्हाला द्यायला सांगितलं ते. बरं बरं, आता तुमची मैत्रीण कोण आहे? दिव्या. दिव्या तुम्ही इकडे या, जरा तुम्ही तिकडे जा. किती वर्षाची मैत्री आहे तुमची? लहानपणापासून एका चाळीत राहायचं. बरं, ह्या आल्याबरोबर तुम्ही पण मोठा खांदा. बरं, एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून फिरताय. पण लहानपणापासूनची मैत्री, काय बदल झाला का मैत्रिणीत? नाही काय. आणि त्यांच्याबद्दल काय बदल झाला का? काहीच नाही, आहे तशीच. आहे तशीच. पण आता समजा एखादी बाजू म्हणजे मैत्रिणीची बाजू घ्यायची असेल तर घ्याल तुम्ही, यांचे मुद्दे खोडून काढाल. आता बघा, काही जणी तक्रार करणार आहेत, ती तक्रार कशी खोटी आहे ते तुम्ही दाखवून द्यायचं. तयार आहात? चला, पहिली तक्रार कोण करते? चहा खूपच गोड करते, साखर खूप टाकते चहामध्ये. चहा खूप गोड करते? हा, साखर खूपच टाकते. काय म्हणणं आहे तुम्ही? तिला सवय होती तशी साखर जास्त टाकायची.